नमस्कार मित्रांनो, परीक्षा मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आज आपण महाराष्ट्र पोलीस भरती 2021 साठी अतिशय महत्त्वाचे सराव प्रश्नपत्रिका पाहणार आहोत। मित्रांनो, सह्याद्री करिअर अकॅडमी येथे काल झालेल्या पोलीस भरती सराव प्रश्नपत्रिकेचा आज आपण अभ्यास करणार आहोत। तरी सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। ज्याने चॅनलला सबस्क्राईब केले नाही त्याने चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, सोबत बेल आयकॉन ऑन करा जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील। तर चला मग चालू करू। आजचा पहिला प्रश्न, वाक्यप्रचाराचा अर्थ ओळखा। डोळ्यांवर कातडे ओढणे या वाक्यप्रचाराचा अर्थ ओळखायचा आहे। तर याचे उत्तर येईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक, जाणून बुजून दुर्लक्ष करणे म्हणजे डोळ्यांवर कातडे ओढणे। पुढचा प्रश्न, आईने बाळाला झोपवले या वाक्यातील प्रयोग ओळखा। तर याचे उत्तर येईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक अ, बाह्य प्रयोग। आईने बाळाला झोपवले या वाक्यातील प्रयोग बाह्य प्रयोग येईल। पुढचा प्रश्न, घरोघरी मातीच्या चुली या म्हणीतून पुढीलपैकी कोणता आशय व्यक्त होतो। तर याचे उत्तर येईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक अ, सर्वत्र एकसारखी परिस्थिती असणे। हा घरोघरी मातीच्या चुली या म्हणीतून अर्थ व्यक्त होतो, सर्वत्र एकसारखी परिस्थिती असणे। पुढचा प्रश्न, पुढील वाक्य कोणत्या प्रकारातील आहे। एक एक विषय संपवित संपवित प्रसादने महिनाभरात सर्व अभ्यास पूर्ण केला। तर याचे उत्तर येईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक ब, केवल वाक्य। एक एक विषय संपवित संपवित प्रसादने महिनाभरात सर्व अभ्यास केला पूर्ण केला हे वाक्य केवळ वाक्य आहे। पुढचा प्रश्न, साखरभात हे कोणत्या समासाचे उदाहरण आहे। तर याचे उत्तर येईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक क, मध्यमपद लोपी समास। साखरभात हे मध्यमपद लोपी समास आहे। पुढचा प्रश्न, विधायक या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द कोणता। तर याचे उत्तर येईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक ब, विघातक। विधायक या शब्दाच्या विरुद्धार्थी विघातक हा येईल ऑप्शन क्रमांक ब। पुढचा प्रश्न, माता न तू वैरिणी, माता न तू वैरिणी या ओळीत कोणता अलंकार आहे। तर याचे उत्तर येईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक क, अपन होती अलंकार। माता न तू वैरिणी, माता न तू वैरिणी या ओळीत अपन होती अलंकार आहे ऑप्शन क्रमांक क। पुढचा प्रश्न, खालील शब्दसमूहांमध्ये चुकीचा पर्याय ओळखा। तर याचे उत्तर येईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक क, किल्ल्यांचा गड। किल्ल्यांचा गड हा चुकीचा पर्याय येईल। पुढचा प्रश्न, पुढील शब्दांपैकी कोणता शब्द व्याकरणदृष्ट्या बरोबर आहे ते लिहा। तर याचे उत्तर येईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक ड, द्विअर्थी। द्विअर्थी हा शब्द व्याकरणदृष्ट्या बरोबर आहे। पुढचा प्रश्न, तो नाटकात भिकंभट झाला होता या वाक्यातील विधीपूरक ओळखा। तर याचे उत्तर येईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक ब, भिकंभट। तो नाटकात भिकंभट झाला होता या वाक्यातील विधीपूरक हे भिकंभट आहे ऑप्शन क्रमांक ब। पुढचा प्रश्न, ज्यांच्या हाती ससा तोपार्धी यामध्ये आलेली सर्वनामे कोणत्या प्रकारातील आहेत। तर याचे उत्तर येईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक ब, संबंधी व दर्शक। ज्यांच्या हाती ससा तोपार्धी यांच्यामध्ये आलेली सर्वनामे ही संबंधी व दर्शक सर्वनामे आहेत। पुढचा प्रश्न, भुंगा या शब्दाला समानार्थी शब्द खालील पर्यायातून ओळखा। तर याचे उत्तर येईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक क, अली। भुंगा या शब्दाचा समानार्थी शब्द अली हा आहे। पुढचा प्रश्न, सुज्ञास अधिक सांगणे न लगे। सुज्ञास अधिक सांगणे न लगे या विधानातील क्रियापदाचा प्रकार ओळखा। तर याचे उत्तर येईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक अ, अनियमित। अनियमित क्रियापद आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न, सर्व काही तुझ्या मनाप्रमाणे घडत जाईल या वाक्यातील काळ ओळखा। तर याचे उत्तर येईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक क, रीती भविष्यकाळ। सर्व काही तुझ्या मनाप्रमाणे घडत जाईल या वाक्यातील काळ रीती भविष्यकाळ आहे ऑप्शन क्रमांक क। पुढचा प्रश्न, होकारार्थी वाक्य करा। भारतीय संघाशिवाय दुसरा कोणता संघ अजिंक्य आहे या वाक्याचे होकारार्थी वाक्य करायचे आहे। तर याचे उत्तर येईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक ड, फक्त भारतीय संघ अजिंक्य आहे हे होकारार्थी वाक्य येईल। पुढचा प्रश्न, तुम्ही म्हणालात तर आम्ही देखील नाटकात येऊ
या वाक्यामध्ये कोणते अव्यय आले आहे? तर याचे उत्तर येईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक क, शुद्ध शब्दयोगी अव्यय। तुम्ही म्हणालात तर आम्ही देखील नाटकात येऊ, या वाक्यामध्ये शुद्ध शब्दयोगी अव्यय आले आहे। पुढचा प्रश्न, अर्धा मुर्धा हा शब्द पुढीलपैकी कोणत्या प्रकारातील आहे? तर याचे उत्तर येईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक ब, अंशाभ्यस्त। अर्धा मुर्धा हा शब्द अंशाभ्यस्त प्रकारातील आहे। पुढचा प्रश्न, उदार उदार या विशेषणापासून बहुवाचक नाम घडवण्यासाठी कोणते प्रत्यय उपयोगात येतात? तर याचे उत्तर येईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक अ, य, ता। उदार या विशेषणापासून बहुवाचक नाम घडवण्यासाठी य आणि ता हे प्रत्यय उपयोगात येतात। पुढचा प्रश्न, त्या वागण्यात जो आनंद आहे तो कशातही नाही, या वाक्यातील जो आणि तो ही कोणत्या प्रकाराची सर्वनामे आहेत? तर याचे उत्तर येईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक ड, संबंधी। जो आणि तो ही संबंधी सर्वनामे आहेत। पुढचा प्रश्न, पुढील वाक्यातील विभक्ती कारकार्थ ओळखा, साप बिळातून बाहेर आला, या वाक्यातील विभक्ती कारकार्थ ओळखायचा आहे। तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक क, पंचमी अपादान। साप बिळातून बाहेर आला या वाक्यातील विभक्तिकारक हे पंचमी अपादान आहे। पुढचा प्रश्न, सातपुडा परिसरात होळीच्या 8 दिवस आधी भोंगऱ्या बाजार भरतो, या वाक्यातील उद्देश कोणते? तर याचे उत्तर येईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक ड, भोंगऱ्या बाजार। सातपुडा परिसरात होळीच्या 8 दिवस आधी भोंगऱ्या बाजार भरतो, या वाक्यातील उद्देश भोंगऱ्या बाजार हे आहे। ऑप्शन क्रमांक ड। पुढचा प्रश्न, तपोधाम ही संधी पुढीलपैकी कोणत्या प्रकारात सोडवता येईल? तर याचे उत्तर येईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक ब, तप प्लस धाम। ऑप्शन क्रमांक ब, तपोधाम ही संधी तप प्लस धाम या प्रकारात सोडवता येईल। ऑप्शन क्रमांक ब। पुढचा प्रश्न, षट फटका या काव्य प्रकाराचे जनक कोण? तर याचे उत्तर येईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक ब, अनंत फंदी। फटका या काव्य प्रकाराचे जनक अनंत फंदी हे आहेत। पुढचा प्रश्न, मराठी वर्णमालेत किती अर्धस्वर आहेत? तर याचे उत्तर येईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक क, 4। मराठी वर्णमालेत 4 अर्धस्वर आहेत। पुढचा प्रश्न, अनुकरणवाचक शब्द ओळखा। तर याचे उत्तर येईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक ड, गुटगुटीत। गुटगुटीत हा अनुकरणवाचक शब्द आहे। पुढचा प्रश्न, पुढे दिलेल्या शृंखमालेत संख्यांचा एक विशिष्ट क्रम दिला आहे, त्यानुसार चुकीची संख्या ओळखायची आहे। संख्या दिल्या आहेत 3, 7, 11, 16, 19, 23 यांमधील चुकीची संख्या ओळखायची आहे। तर याचे उत्तर येईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक अ, 16। कारण 3 आणि 7 मध्ये 4 फरक आहे, त्यानंतर 7 आणि 11 मध्ये 4 फरक आहे, त्यानंतर 11 आणि 16 मध्ये 5 फरक आहे, आणि 16 आणि 19 मध्ये 3 फरक आहे, त्यानंतर 19 आणि 23 मध्ये 4 फरक आहे। म्हणजेच 11 आणि 16 मध्ये देखील 4 फरक यायला पाहिजे, जेणेकरून तेथे 15 ही संख्या असायला पाहिजे। ग्लेकोजचे रूपांतर इथिल अल्कोहोलमध्ये करण्यासाठी कोणते संप्रेरक वापरतात? तर याचे उत्तर येईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक ड, झायमेज। ग्लेकोजचे रूपांतर इथिल अल्कोहोलमध्ये करण्यासाठी झायमेज हे संप्रेरक वापरतात। पुढचा प्रश्न, समुद्र सपाटीपासून जसजसे उंच जावे तसतसे तपांबरात हवेचे तापमान डॅश डॅश होते। तर याचे उत्तर येईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक अ, कमी। समुद्र सपाटीपासून जसजसे उंच जावे तसे तपांबरात हवेचे तापमान कमी होत जाते। पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या ठिकाणी पोलीस आयुक्तालय नाही? तर याचे उत्तर येईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक क, कोल्हापूर। कोल्हापूर या ठिकाणी पोलीस आयुक्तालय नाही। पुढचा प्रश्न, रंगाचे ज्ञान होण्यासाठी मानवी डोळ्यातील कोणत्या पेशी उपयुक्त ठरतात? तर याचे उत्तर येईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक क, शंकू पेशी। रंगाचे ज्ञान होण्यासाठी मानवी डोळ्यातील शंकू पेशी उपयुक्त ठरतात।
पुढचा प्रश्न, सौदी अरेबियाच्या ग्रामीण भागात डॅश डॅश हे भटक्या जमातीचे लोक राहतात, तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक अ बदाऊन। सौदी अरेबियाच्या ग्रामीण भागात बदाऊन हे भटक्या जमातीचे लोक राहतात। पुढचा प्रश्न, विजयनगरचा पहिला राजा डॅश डॅश हा होय, तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक ब हरिहर। विजयनगरचा पहिला राजा हरिहर हा आहे। पुढचा प्रश्न, भारतात यापैकी कोणते राज्य सोयाबीनचे सगळ्यात मोठे उत्पादक आहे, तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक अ मध्य प्रदेश। मध्य प्रदेश या राज्यामध्ये सोयाबीनचे सगळ्यात जास्त उत्पादन केले जाते। पुढचा प्रश्न, इतिहासाच्या साधनांमधील डॅश डॅश साधने आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित आहेत, तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक ड दृक श्राव्य। इतिहासाच्या साधनांमधील दृक श्राव्य साधने आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित आहेत। पुढचा प्रश्न, इसवी सन 1453 ऑटोमन तुर्कांनी डॅश डॅश हे शहर जिंकून घेतले, तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक ब पॅरिस। इसवी सन 1453 ऑटोमन तुर्कांनी पॅरिस हे शहर जिंकून घेतले होते। पुढचा प्रश्न, जमशेदजी टाटा यांनी डॅश डॅश येथे टाटा आयर्न अँड स्टील कंपनीचा पोलाद निर्मितीचा कारखाना स्थापन केला, तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक क जमशेदपूर। जमशेदजी टाटा यांनी जमशेदपूर येथे टाटा आयर्न अँड स्टील कंपनीचा पोलाद निर्मितीचा कारखाना स्थापन केला। पुढचा प्रश्न, भारत सेवक समाजाची स्थापना डॅश डॅश यांनी केली, तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक ड गोपाळ कृष्ण गोखले। भारत सेवक समाजाची स्थापना गोपाळ कृष्ण गोखले यांनी केली। पुढचा प्रश्न, शिवाजी महाराजांनी नियुक्त केलेले 18व्या शतकातील मराठा आरमाराचे पहिले प्रमुख म्हणून कोणाला ओळखले जाते, तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक क कान्होजी आंग्रे। कान्होजी आंग्रे यांना शिवाजी महाराजांनी नियुक्त केलेले 18व्या शतकातील मराठा आरमाराचे पहिले प्रमुख म्हणून ओळखले जाते। पुढचा प्रश्न, मानवी शरीराच्या कोणत्या भागात हिप्पोकॅम्पस स्थित असतो, तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक ड मेंदू। मानवी शरीराच्या मेंदू या भागात हिप्पोकॅम्पस हा स्थित असतो। पुढचा प्रश्न, ग्रँडमास्टर हा किताब कोणत्या खेळासाठी दिला जातो, तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक क बुद्धिबळ। बुद्धिबळ या खेळासाठी ग्रँडमास्टर हा किताब दिला जातो। पुढचा प्रश्न, पुढीलपैकी कोणत्या लोकसंख्या धोरणानुसार भारतीय पुरुषांचे विवाहाचे किमान वय 21 वर्ष व स्त्रियांचे किमान वय 18 वर्ष निश्चित करण्यात आले, तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक अ राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 1976। राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 1976 यानुसार भारतीय पुरुषांचे विवाहाचे किमान वय 21 वर्ष आणि स्त्रियांचे किमान वय 18 वर्ष निश्चित करण्यात आले होते। पुढचा प्रश्न, 15व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत, तर याचे उत्तर येईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक अ NK सिंग। NK सिंग हे 15व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष आहेत। पुढचा प्रश्न, पुढीलपैकी कोणत्या गुप्त राजाने महेंद्रादित्य ही पदवी घेतली, तर याचे उत्तर येईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक क कुमारगुप्त। कुमारगुप्त या राजाने महेंद्रादित्य ही पदवी घेतली होती। पुढचा प्रश्न, जागतिक व्यापार परिषद कधी स्थापन झाली, तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक अ 1 जानेवारी 1995। 1 जानेवारी 1995 जागतिक व्यापार परिषद स्थापन झाली। पुढचा प्रश्न, डॅश डॅश ही महाराष्ट्रातील पहिली राजकीय संघटना होती, तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक क बॉम्बे असोसिएशन। बॉम्बे असोसिएशन ही महाराष्ट्रातील पहिली राजकीय संघटना होती। पुढचा प्रश्न, पंडिता रमाबाई यांना कैसर ए हिंद किताब का देण्यात आला, तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक ब
त्यांच्या स्त्री शिक्षण कार्याचा गौरव करण्यासाठी पंडित रमाबाई यांना कैसरे हिंद किताब त्यांच्या स्त्री शिक्षण कार्याचा गौरव करण्यासाठी देण्यात आला होता. पुढचा प्रश्न, खालील कोणते राज्य गैरराज्यकारभाराचे निमित्त करून ब्रिटिशांनी खालसा केले? तर याचे उत्तर येईल मित्रांनो, ऑप्शन क्रमांक क, अवध. अवध हे राज्य गैरराज्यकारभाराचे निमित्त करून ब्रिटिशांनी खालसा केले होते. पुढचा प्रश्न, भारतीय राज्यघटनेच्या कलम 44 मध्ये पुरस्कारलेल्या समान नागरी कायदा कोणासाठी असल्याचे तेथे नमूद केले आहे? तर याचे उत्तर येईल मित्रांनो, ऑप्शन क्रमांक ड, सर्व नागरिक. भारतीय राज्यघटनेच्या कलम 44 मध्ये पुरस्कारलेला समान नागरी कायदा हा सर्व नागरिकांसाठी असल्याचे तेथे नमूद केले आहे. पुढचा प्रश्न, टोकियो ऑलिम्पिकबाबत पुरस्कार विजेते खेळाडू व त्यांचे राज्य याबाबत चुकीचे विधान निवडा. तर याचे उत्तर येईल मित्रांनो, ऑप्शन क्रमांक ड, लवलीना हार्गोहाईन हे मेघालय हे चुकीची जोडी येईल. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र शासनाच्या वतीने जलभूषण पुरस्कार कोणाच्या नावाने दिला जातो? तर याचे उत्तर येईल मित्रांनो, ऑप्शन क्रमांक ब, शंकरराव चव्हाण. महाराष्ट्र शासनाच्या वतीने जलभूषण पुरस्कार हा शंकरराव चव्हाण यांच्या नावाने दिला जातो. पुढचा प्रश्न मित्रांनो, आजच्या व्हिडिओतील हा शेवटचा प्रश्न आहे. या प्रश्नाचे उत्तर सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये द्यायचे आहे. प्रश्न आहे, महाराष्ट्राचे नवीन लोकायुक्त म्हणून -- यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ऑप्शन दिले आहेत, अजय माथुर, व्हीएम कानडे, स्वाधीन क्षत्रिय आणि आशुतोष कुंभकोणी. यापैकी महाराष्ट्राचे नवीन लोकायुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? सर्वांनी या प्रश्नाचे उत्तर कमेंट बॉक्समध्ये द्यायचे आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. धन्यवाद मित्रांनो पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल.